नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे खळबळजनक बातमी. अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली नाही तर त्याचा खून झालाय असा खळबळजनक आरोप केला आहे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी. त्यांनी ट्विट करून हा आरोप केला आणि फक्त आरोपच केला असं नाही तर आपल्या आरोपाच्या समर्थनासाठी त्यांनी 24 युक्तिवादही दिलेत. गळ्यावरच्या खुणा या आत्महत्येच्या नसून खुनाच्या आहेत. तसंच मृत्यूनंतर त्याच्या तोंडाला फेस आला नव्हता, न डोळे बाहेर आले होते, न जीभ बाहेर आली होती असं देखील त्यांनी म्हटलंय. सुशांतला नैराश्य आलं होतं पण त्याबद्दल त्याच्या कुटुंबियांना कसं काहीच माहिती नव्हतं असे अनेक प्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केलेत. आपल्याला माहिती आहे सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आत्ता सध्या चौकशी वेगानं सुरू आहे. बड्या बॉलिवूडच्या बड्या लोकांची सेलिब्रिटीची यामध्ये चौकशी करण्यात आलेली आहे आणि आता स्वतः सुब्रमण्यम स्वामी यांनी हे आरोप केलेले आहेत. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात कोणकोणते त्यांनी युक्तिवाद केलेले आहेत ते. त्यांचं म्हणणं आहे की गळ्यावरच्या खुणा या खून झाल्याचं दर्शवतात. सुशांतच्या शरीरावर अनेक खुणा आढळल्यात. मृत्यूनंतर त्याचे जीभ आणि डोळे दोन्ही बाहेर आले नव्हते, तसंच त्याच्या तोंडालाही फेस आलेला नव्हता. खोलीमध्ये स्टूल किंवा अन्य फर्निचर नव्हतं. पंख्याला कपडा लटकत होता. सुशांतनं सुसाईड नोटही लिहिली नाही. शेवटच्या फोन कॉलमध्ये लग्नाबाबत चर्चा झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आत्महत्येच्या दिवशी सकाळी सुशांत व्हिडिओ गेम खेळला. सुशांतला कुठलीही आर्थिक चणचण नव्हती. सुशांत सतत सिम कार्ड बदलत होता आणि सुशांतच्या नोकरांना आपला जबाब बदलला आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. अजित, हे तर खळबळजनक युक्तिवाद आहेत. त्यांनी सुब्रमण्यम स्वामी यांनी हा आरोप केलाय, नक्कीच एक वेगळं वळण आहे. आणि दुसरं म्हणजे अंकिता लोखंडेची सुद्धा आज दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे, तिला सुरक्षा देखील पुरवली जाते. या प्रकरणाचं गूढ आता आणखीनच वाढलेलं आहे, काय अधिक माहिती? किती या प्रकरणामध्ये आता एक नवीन गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे सुशांत सिंह राजपूत याची मोठी बहीण जी आहे मितू सिंग, हिनं काल बिहार पोलिसांना जो जबाब दिलेला आहे हा नव्याने जबाब आहे. आणि जबाबामध्ये तिने एक खुलासा केला आहे, तो म्हणजे सुशांत सिंहनं आत्महत्या करण्याआधी 2 दिवस आधीच रिया आणि सुशांत यांच्या दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. 8 तारखेच्या रात्री हे भांडण झालं होतं आणि त्यामुळे 9 तारखेला मितू सिंगला सुशांतच्या घरी जावं लागलं. कारण का रिया घर सोडून गेली होती आणि त्यामुळे सुशांत प्रचंड डिप्रेशनमध्ये होता, त्याला प्रचंड त्रास होत होता. यामुळे मितू सिंग जी आहे ती सुशांतच्या बँड्रा येथील जे तिचं घर आहे त्या ठिकाणी गेली होती. त्यानंतर सलग 8, 9, 10, 11 हे 3 दिवस जे आहेत, 3 ते 4 दिवस जे आहेत मितू सिंगनं सुशांतला समजवण्याचा प्रयत्न केला, त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या सगळ्या धक्क्याने रिया त्याला सोडून गेलेली आहे, रिया परत येणार नाही, रिया स्वतः सगळं सामान घेऊन गेलेली आहे. हे सगळं सुशांतने तिला सांगितल्यानंतर सुशांत डिप्रेशनमध्ये होता आणि खूप त्याला त्रास होत होता. या सर्व कारणामुळे वारंवार समजण्याचा प्रयत्न केला, मात्र सुशांत कितपत समजला आहे हे मला माहिती नव्हतं. पण माझा देखील परिवार आहे, माझे देखील मुलं आहेत आणि सध्याचा कोरोनाचा काळ होता, त्यामुळे मी पुन्हा माझ्या गोरेगाव येथील घरी गेली आणि 2 दिवसानंतर अचानक मला सुशांत सिंग राजपूतची जी मॅनेजर आहे पत्नी तिचा फोन आला की सुशांत सकाळपासून दरवाजा उघडत नाहीये, त्यामुळे तुम्ही लवकर यावं. तिथून साधारणपणे जेव्हा सकाळी 9:30 दरम्यान मितू सिंग जी आहे ती निघाली आणि तिने गोरेगाव ते बँड्रा सुशांतच्या घरी येईपर्यंत जवळपास 8 ते 10 फोन कॉल जे आहेत ते सुशांतच्या मोबाईलवर केले, मात्र सुशांतने कोणताही कॉल रिसीव्ह केला नाही. शेवटी जेव्हा ती घरी आली तेव्हा घरी त्या घरामध्ये ज्यावेळी जे उपस्थित होते, नोकर असेल, केअरटेकर असतील किंवा मॅनेजर असतील, यांनी सगळा प्रकार घडलेला सांगितलं की सुशांत सकाळपासून दरवाजा उघडत नाहीये, सकाळपासून त्यांनी काय काय केलं, कुणाशी बोललाय का, ही सगळी घटना जी आहे ती मितू सिंगला घरच्यांनी सांगितली. त्यानंतर मितू सिंगने दरवाजा ठोठवून सुशांतला आवाज देऊन दरवाजा उघडण्यासाठी त्यांनी हाक दिली, मात्र सुशांत बराच वेळ झाला आतून हाक देत नाहीये. हे पाहता चावीवाल्याला बोलवण्यास सांगितलं आणि चावीवाला त्या ठिकाणी आला. त्याने जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा समोर चित्र पाहून माझ्या पायाखालची वाळू सरकली, सुशांतने गळफास लावून घेतला होता. हे पाहून मला
स्वप्न देखील वाटलं होतं की सुशांत सगळं असं कळेल असं हे सर्व करेल. पण या सगळ्या अजित आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे त्याच्या बहिणीचा जबाब जो आहे त्यावरून तर ते सगळं धक्कादायक चित्र समोर येत आहे. अंकिता लोखंडेबद्दल विचारायचं झालं तर तिची चौकशी आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी केली नव्हती, बिहार पोलिसांनी तिची चौकशी केली आणि त्यानंतर एकामागोमाग एक गोष्टी पुढे यायला लागल्या आहेत, याबद्दल काय सांगशील? नक्कीच, खरंच याचमुळे मुंबई पोलिसांच्या तपासावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत की आतापर्यंत मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी 40 जणांची चौकशी केलेली आहे आणि अंकिता लोखंडेच्या जबाबातून किंवा तिने दिलेल्या माहितीतून अशा ज्या गोष्टी समोर येत आहेत, तर मग मुंबई पोलिसांनी ही चौकशी केली का नाही? आणखीन एक गोष्ट म्हणजे अंकिता असेल किंवा सुशांतचे परिवार असेल यांनी साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई पोलिसांना सुशांतचा जीव धोक्यात आहे अशी एक माहिती दिली होती. मात्र मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय की कोणी प्रॅक्टिकली किंवा फिजिकली म्हणजे कोणी कागदोपत्री किंवा प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी कोणती तक्रार किंवा अशा कोणती माहिती दिलेली नाहीये. आणि मात्र सुशांतच्या घरच्यांकडून वारंवार दावा करण्यात येतोय की मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून याबाबत सांगण्यात आलं होतं, मात्र पुढे त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही आणि मग पुढे हा सगळा मोठा प्रकार घडला आणि सुशांतने आत्महत्या केली. म्हणजे कुठेतरी बिहार पोलिसांनी जी आता गुन्हा दाखल केलेला आहे ज्या अनुषंगे बिहार पोलिसांचा तपास सुरू आहे, रियाज आणि मितू सिंहने दिलेला जबाब जो आहे की आत्महत्येच्या 2 दिवस आधीच रियाचं आणि सुशांतचं कडाक्याचं भांडणं झालं होतं आणि रिया घर सोडून निघून गेली होती, त्यामुळे सुशांत डिप्रेशनमध्ये होता, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर बिहार पोलिसांचा तपास जो आहे तो आणि मुंबई पोलीस तपास यामध्ये प्रचंड तफावत आहे, प्रचंड वेगळेपणा आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुंबई पोलीस आता अंकिताची चौकशी करणार का किंवा रिया चक्रवर्तीची पुन्हा चौकशी करणार का, आर्थिक जी आता एक नवीन अँगल येतो या सगळ्या प्रकरणामध्ये त्या अनुषंगाने मुंबई पोलीस चौकशी करणार का, हे देखील मुंबई पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आता उभं. अगदी आणि हे गुढ वाढतंय पण लवकरात लवकर ह्याचा तपास व्हावा अशी अपेक्षा अर्थातच सुशांतच्या फॅन्सशी असणार आहे. धन्यवाद अजित, आणि याचे सगळे अपडेट्स आम्ही तुझ्याकडून घेत राहणार होतं. अभिनेत्री अंकिता लोखंडेला लवकरच सुरक्षा पुरवण्यात येणार आहे, मुंबई पोलीस दलातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. अंकितानं स्वतःच तिला सुरक्षा देण्याबद्दल चर्चा केल्याचं कळतंय. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अंकिताची आज देखील चौकशी होणार आहे, दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे. पण सुरक्षा पुरवण्या इतका धोका अंकिताला नेमका कुणापासून आहे हे मात्र कळू शकलेलं नाही आहे. तर रिया चक्रवर्तीनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये दाखल झालेली FIR मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्यात यावी अशी याचिका रियानं केली आहे. एकाच प्रकरणाचा तपास 2 राज्यांचे पोलीस करू शकत नाहीत असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला आहे. विख्यात वकील सतीश मानेशिंदे हे रियाची केस लढवणार आहेत. आपल्याला माहिती आहे आता रिया चक्रवर्तीबद्दल अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत, तिच्या अनेक गोष्टींबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. जर ती सुशांत बरोबर 6 महिने राहत होती तर या भांडण होऊन अचानक 5 दिवस आधी आत्महत्येपूर्वी तिने का सोडलं, त्याचप्रमाणे जे गंभीर आरोप सुशांतच्या वडिलांनी केले आहेत त्यावरून सुद्धा आता आर्थिक पैलू पुढे आलेला आहे. ज्याप्रमाणे आपले प्रतिनिधी अजित मांढरे सांगत होते त्याप्रमाणे अनेक महत्त्वाच्या गोष्टी कदाचित आज जी अंकिताची चौकशी दुसऱ्यांदा होणार आहे त्यातून उलगडण्याची शक्यता आहे. पुढची बातमी बघूयात. अयोध्येतल्या 5 एकर जागेवर मशीद बांधण्यासाठी न्यास स्थापन करण्याची घोषणा उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर अहमद फारुकी यांनी केली आहे. या न्यासामध्ये 15 सदस्य राहणार आहेत, त्यापैकी 9 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत, इतर 6 सदस्यांना स्वीकृत केलं जाईल. आपण स्वतः या न्यासाचे मुख्य विश्वस्त आणि अध्यक्ष आहोत असं फारुकी यांनी सांगितलं आहे. आणि आता कोरोनाबद्दलची धक्कादायक बातमी आहे, कारण देशात आत्तापर्यंतची कोरोनाग्रस्त रुग्णांची सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 52,123 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे काल म्हणजे बुधवारी दिवसभरात 775 जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात पहिल्यांदाच 50,000 जास्त रुग्णांची वाढ कोरोनाच्या झालेली आहे. देशातल्या कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर आता 64.43% इतका झाला आहे. पण आत्ता मात्र कालच्या दिवसामध्ये देशात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक गाठला गेला आहे, अर्थातच ही चिंता वाढवणारी बातमी आहे. आपल्याला माहिती आहे की मृत्यूदर कमी आहे किंवा रुग्णांची वाढ कमी प्रमाणात होती असा एक जो
दावा केला जात होता तशी आकडेवारी काही प्रमाणात समोर येत होती, पण गेल्या 24 तासातल्या आकडेवारीनं पुन्हा एकदा देशभरातली चिंता वाढलेली आहे. 31 ऑगस्टपर्यंत आता हे लॉकडाऊन कायम असणार आहे. काही निर्बंध नक्की उठवले जातील, पण जी रुग्णांची वाढती संख्या आहे ती पाहता नक्कीच अनेक या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे. पहिल्यांदाच आत्तापर्यंत 50,000 जास्त रुग्णांची वाढ झाली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, खरोखरच चिंता वाढवणारी बातमी आहे काय, याबाबतचे अधिक तपशील आहेत? ज्या पद्धतीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिलेली आहे की गेल्या एका दिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये 50,000 अधिक रुग्ण आढळले आहे, आतापर्यंतची सगळ्यात जास्त मोठी आकडेवारी आहे. गेल्या 24 तासामध्ये जर बघितलं आपण तर 52,123 नवीन कोरोना बाधित रोगांची आकडेवारी पुढे आलेली आहे. जेव्हापासून देशामध्ये कोरोनाचे पहिला रुग्ण मिळाला त्यानंतर साधारणतः 6 महिने झालेले आहे. आज साधारणतः 30 जुलैला जर बघितलं 6 महिने झालेले आहे, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये ही आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे. आणि गेल्या 24 तासामध्ये जर बघितलं 745 लोक मृत्यू पावलेले आहेत. रुग्णांची बरे होण्याची संख्या जरी 10 लाखाची टप्पा ओढला असला, देशात आतापर्यंत करोना रुग्ण होण्याची संख्या जी आहे ते 15,83,793 झाली आहे. आतापर्यंत 10,20,582 लोक या कोरोना रोगातून बरे झालेले आहेत, आणि 34,968 लोकांचा गेल्या 6 महिन्यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर रुग्ण बरे होण्याची जी टक्केवारी आहे ती जवळपास 64.50% जवळपास रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आहे. यामुळे असं म्हणावं लागेल की ज्या पद्धतीनं माहिती पडते की या सगळ्या घडामुळे केंद्र सरकार असो राज्य सरकार युद्धस्तरावरती काम करत आहे. देशातील 5 प्रमुख राज्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहे. या राज्यामध्ये आता अतिरिक्त काय सुविधा देता येईल यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. अगदी धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. पुढची बातमी बघूयात. वीज बिलाच्या मुद्द्यावरून आता भाजप आक्रमक झाली आहे. राज्यात सरकारनं 300 युनिट्सपर्यंत बिल माफ करावं अशी मागणी भाजपनं केली आहे. मागणी जर मान्य झाली नाही तर तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. वीज बिल मुद्द्यावरून भाजप आक्रमक झालेली दिसते. अर्थातच यापूर्वी साखर, दूध आणि आता वीज बिलाचा प्रश्न भाजपनं हाती घेतलेला आहे. राज्यातल्या अनेकांना खूप मोठ्या रकमेची बिलं आलेली आहेत, पण 300 युनिट्सपर्यंतचं बिल सरकारनं माफ करावं अशी मागणी आता भाजपनं घेतली आहे. राज्यातल्या वीज ग्राहकांना सवलत देण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घोषणा केली होती. ही घोषणा फसवी असल्याची टीकासुद्धा भाजपनं केली आहे. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी ही घोषणा असल्याचा हल्लाबोलाही भाजपनं केला आहे. राज्य सरकारनं आपल्या खात्यातून पैसे महावितरणाला द्यावेत अशी मागणीही भाजपनं केली आहे. पुढची बातमी उघड्यात. सिन्नर नगर परिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांनी आमदार माणिकराव कोकाटे गटाच्या सहाय्यानं 15 मतं मिळवत उपनगराध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणले. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रणाली गुळेसर यांना 14 मतं पडलीत. या निवडणुकीत शिवसेनेचे 5 उमेदवार फुटलेत आणि विरोधकांच्या सहाय्यानं उपनगराध्यक्षपद मिळवण्यात उगले यशस्वी ठरलेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ. लक्ष्मण, काय अधिक माहिती मिळते या निवडणुकीबद्दल? नाशिकच्या सिन्नर नगर परिषदेची काल निवडणूक प्रक्रिया जी आहे उपनगराध्यक्ष पदाची ती पार पडलेली आहे, आणि या निवडणुकीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं खरं तर ही निवडणूक घेण्यात आली, त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष होतं. आणि याच निवडणुकीत ज्या पद्धतीने आपण सांगितलं की शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार जे आहेत त्यांना या ठिकाणी विजय मिळवत आलेला आहे. महाविकास आघाडीचा नवा पॅटर्न जो आहे तो सिन्नरमध्ये उदयास आलेला आहे. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांची ही पहिली निवडणूक होती महाविकास आघाडीचा नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या घडामोडींनंतर, आणि याच घडामोडींनंतर आता उपनगराध्यक्षपद शिवसेनेच्या एका बंडखोर उमेदवाराला देत नाशिकमधल्या एका राष्ट्रवादीच्या गटानं या ठिकाणी उपनगराध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी नगराध्यक्षपद जे आहे ते शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेचे जे 2 गट फुटले आणि त्याचा फायदा जो आहे तो महाविकास आघाडीला झाला. 19 नगरसेवक त्यांच्याकडे असताना देखील राष्ट्रवादीचं उमेदवाराला आपल्याकडे हे सर्व उमेदवार जे आहेत ते खेचून आणत यश मिळालेलं आहे. आणि त्यामुळे नाशिकच्या सिन्नर नगर परिषदेमध्ये हे नवं समीकरण जे आहे महाविकास आघाडीचं ते जुळून आलेलं आहे. मात्र त्याच्यामध्ये एक फटका जो आहे तो शिवसेनेच्या एका गटाला बसलेला आहे. जे माजी आमदार आहे
शिवसेनेचे, त्यांना याचा एक फटका बसलेला आहे. मात्र कार्यकर्त्यांमध्ये जे लोक आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. जे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधामध्ये वर्षानुवर्ष भिडत आलेले आहे, ते कार्यकर्ते मात्र आता या नव्या महाआघाडीमुळे एकत्र आलेले आहे. हा कार्यकर्त्यांचाच विजय आहे असं विजयानंतर या सर्वांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पुढची बातमी बघूयात. पुणे जिल्ह्यातल्या माळीण दुर्घटनेला आज 6 वर्ष पूर्ण होत आहेत. 30 जुलै 2014 धोधो कोसळणाऱ्या पावसानं गावावरचा डोंगर कडा कोसळला होता आणि 151 लोकांचे प्राण गेले होते. दरम्यान माळीण दुर्घटनेत वाचलेल्या 2 महिलांना मात्र अजूनही घर मिळालेलं नाही आहे. पत्र्याच्या शेडमध्येच या दोघी जणी राहत आहेत. पुनर्वसन झालेल्या गावात अजूनही पाण्याची सोय नाही आहे. माळीण ग्रामस्थांना अजूनही तहसील कार्यालयाकडून अकाउंटला जमा झालेली अनर्थिक रक्कम काढण्याची परवानगी मिळाली नाही आहे. दरम्यान दरवर्षी 30 जुलैला माळीण ग्रामस्थ किंवा नातेवाईक एकत्र येऊन या ठिकाणी मृतांना श्रद्धांजली वाहतात. पण यावेळी मात्र कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर बघूयात इतर काही घडामोडी. रोहा आणि चाकण इथे अल्पवयीन मुलींच्या बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणाची फास्ट्रॅक कोर्टात सुनावणी घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे यावेळी या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी वकील देण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची दखल घेत दोन्ही प्रकरणांसाठी सरकारच्या वतीनं विशेष सरकारी वकील उपलब्ध करून देऊन हे प्रकरण फास्ट्रॅकवर घेण्यात येईल असं आश्वासनही दिलं आहे. आणि अशा प्रकारे माणुसकीला काळीमा लावणाऱ्या घटना ह्या रोज घडत आहेत आणि म्हणून मी या दोन्ही ठिकाणी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी मागणी केली होती की हे फास्ट्रॅकवर घ्यावं, कठोर सजा व्हावी आणि या ठिकाणी विशेष सरकारी वकील या दोन्ही मुलींच्या हत्येसंदर्भात त्या ठिकाणी द्यावा. आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथे थांबतो आहे. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.